विकास कामावर चर्चा करणे विषय नंबर 2 विषय विकास कामांवर चर्चा करणे. आजच्या ग्रामसभेमध्ये विकास कामांवर साधक बाधक चर्चा झाली असता अपूर्ण राहिलेली कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचे ठरले. तसेच ग्रामपंचायत चांगल्या प्रती गुणवंत कामे करावे असे सर्वांना मते ठरले. विषय नंबर 3 शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन. हॅलो हॅलो शासन निर्णय व परिपत्रकाचे वाचन करणे. आजच्या ग्रामसभेत खालील आलेल्या अर्जाप्रमाणे वाचन करण्यात आले. कबीर अब्दुल कादिर शेख व वार्ड क्रमांक 4 सदस्य वार्ड क्रमांक 4 मध्ये पिण्याच्या पाण्याचे वाढ करावी, पाण्याचे टॅपिंग व प्रमाणिक बिल बदली करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा असं त्यांनी अर्ज दिलेला होता. अर्ज क्रमांक 2 कबीर अब्दुल कादिर शेख व इतर वार्ड क्रमांक 4 रेवशी यांचा अर्ज. यांच्या आलेल्या अर्जाप्रमाणे पाणी कमी दाबाने तसेच पाण्याची खूप टंचाई आहे अशी वेळ बदलण्याचा त्यांनी अर्ज दिलेला होता. विषय नंबर ठराव नंबर 3 रियाना जयंती शेख यांचा वार्ड क्रमांक 4 मध्ये पाण्याची वेळ बदलल्याबद्दल अर्ज होता. हिना भोसकेश्वर शेख यांचा पण पाणीचा अर्ज होता. मुमताज बाबर शेख यांचा पाणीबाबतचा अर्ज होता. युनुस पठाण यांचा पाणीबाबत अर्ज. साबिर अली शेख यांचा पाणीबाबत अर्ज. सचिन गणी पठाण, शमसुद्दीन अन्सारी, मकबूल शेख, फिरोज खान या सर्वांचे अर्ज पाणी पुरवठ्याबाबतचे होते. फयाज चांद शेख, कबीर अब्दुल कदीर शेख, कलीम उस्मान सय्यद खान, नसीर शेख, गुलशद कलीम शेख, फरीना गली सय्यद, शाना शबीर शेख, नसरुद्दीन शेख, हिदायत अली शेख, अयुब शेख, आयाज शेख, सजाद शेख, जैनब यांचा पाणी पुरवठा अर्ज होता. शफी शेख यांचा, शबनम यांचा, आफिदा शेख, मुमताज कासिम शेख, शबनम मोहम्मद शेख, मोहम्मद साजिद अन्सारी, MPJ यांचा अर्ज वाचन केला. ग्रामपंचायत घरे व अंदाजपत्रक करणे यांचा ग्रामपंचायतीत दरवर्षी 4 वर्षाप्रमाणे कर आकारण्याबाबतचा माननीय सचिव यांनी सूचना मांडल्या असता सदर सभेत साधक बाधक चर्चे अंती केलेल्या असता सचिव यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे घरपट्टी व पाणीपट्टी फेराकरणी करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यावर आपले माननीय ग्रामस्थांनी सदर विषय पुढील ग्रामसभेत ठेवण्यात यावा अशी सूचना सर्वांनी केली. विषय नंबर 5 माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. ग्रामपंचायत पुणे हद्दीतील ग्रामसभा 1 पैकी साजिद शेख, इस्माईल पटेल, जयेश जब्बार शेख, डॉक्टर इंतेकाब यांचा ग्रामस्थांनी तुळशीनगर व भारतनगर येथील उप ग्रामस्थांनी पुणे हद्दीतील भिवंडी महानगरपालिकेमार्फत बायोगॅस प्रकल्प चालू आहे त्याबाबत त्यांनी सदर बायोगॅस प्रकल्पाच्या बाबतीत त्यांनी विरोध दर्शवल्याने सदर वायूची कुठल्या प्रकारे कोणत्याही महापालिकेला परवानगी देण्यात यावी नाही असे त्यांनी सर्वांनी मागच्या सभेत सांगितले. नागरी सुविधा योजनेगत 2023-24 द्यावीची कामेबाबत आजच्या सभेत नागरी सुविधा योजनेगत द्यावीची कामाबाबत चर्चा केली असता पुढील प्रमाणे कामे सन 2023-2024 घेण्याचे सूचित करण्यात आले. ग्रामपंचायत पुणे आधी सौर दिवे लावणे, बसविणे, अहमदनगर रोड ते रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, अहमदनगर रोड ते RCC गटर बांधणे, 15-20 मधून कामे करणे असे आजच्या सभेत ठरले. पाणी शुद्धीकरण, टिशल व बॉटल खरेदी करणे, पाण्याचे रोग नियंत्रण आणि साथीचे प्रमाण करण्यासाठी औषधे करणे गरजेचे असे सांगितले. वरीलप्रमाणे ते होता. मागचे आपले 21-25 नाही ना बॉडीचे होते. Thank you.
ज्यांना बोलायचं त्यांनी माईक घेऊन एकेकडे उभं राहून बोलायचंय. काही नियम ते सर्वांनी पाळायचे. आपल्या हॅलो लास्ट मिनिट उशिरा नाही. लास्ट मिनिट केस झाली सर्वच.
मैडम ये जो ये खराब के अंदर ये जो इतना ठहरा पड़ा है ये किसने लिखा है यार उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए जब ठहराव पास नहीं हुआ ग्राम सभा में वो ठहराव उसके अंदर कैसे डाला अगर अगर कोई मेंबर ने या कोई ग्रामस्थ ने आपको पत्र दिया है उसके ऊपर चर्चा हो गई वो पत्र या पढ़ा गया नहीं पढ़ा कुछ भी नहीं हुआ उसके अंदर तो वो पूरा कार्रवाई होना चाहिए और जिसने लिखवा है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए सिर्फ बायो के आधार पर
ठिकाणी उभा त्यावेळेस वार्ड नंबर ये विषय चल रहा है 15 तारीख विषय होता है।
कासारणे त्याचं काय मध्ये पण आहे तरी पण जे माजी सरपंच होते आता याच तारखेला एकूण जागा सरपंच आहे आणि माझी तक्रार केली होती हे हक्क पाईप काढून साठ माझे पाईप केला
दुसरा मुद्दा
10 वर्ष झाली आदित्य होटल पासून तर सोईल दवाखान्यापर्यंत या दोघी बाजूला कॉन्क्रिटीकरण होतं आणि दोघी बाजूला नाल्या होत्या, आरसीसी नाली होती आणि कॉन्क्रिटीकरण होतं 15 मीटरचं आणि दोघी बाजूला नाल्या होत्या. परंतु 10 वर्षाचा कालावधी पलटून गेलेला आहे आणि तिथे कारखानेदार त्या पट्ट्याला आहे आणि ह्या पट्ट्याला रिझोन आहे, आर झोन आणि आर झोनला असंघटित कामगार. कोणी श्रीमंत लोक तिथे राहत नाही, गोरगरिबांची वस्ती आहे. तरी याच्याबद्दल आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याची पूर्तता पूरी करण्याची माझी विनंती आहे आणि लवकर लवकर करा. तिसरं, क्रांतीनगर जिल्हा परिषद उद्योगशाळा पासून तर 20 संडासापर्यंत वार्ड क्रमांक 4 आणि अहमदनगर रोड ते शान हॉटेलपर्यंत पीर बाबाची दर्गापर्यंत ही 4 नंबरचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये मच्छा कंपाऊंड पण आहे. मच्छा कंपाऊंडला कारखाने टॅक्स देतात. तुम्हाला आमदार निधी किंवा खासदार निधी, पालकमंत्री निधी, मुख्यमंत्री निधी, विधान परिषद सदस्याची निधी, आजपर्यंत कोणतीही निधीचा त्या ठिकाणी वापर झालेला नाही. कारखान्यामध्ये कामकाज जाण्यासाठी त्यांनी किती त्रास सहन करावा लागतं हे तुम्ही जाऊन स्वतः जाऊन चौकशी करा. कारण लोकप्रतिनिधींनी ह्याबद्दल काळजी घेतलेली नाही म्हणून त्या एरियाची दुर्दशा झालेली आहे. चौथा मुद्दा वॉर्ड नंबर 4 सांडपाणी जाळ्याची व्यवस्था नाही, दुर्गंधी पसरलेली आहे, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्याची दुरुस्ती कशी होईल आणि स्वच्छता कसं निर्माण होईल यासाठी नागरिकांनी पण जागरूक करा आणि कामगारांनी पण त्याच्यावरती याला विशेषतः लक्ष देण्याचं तुम्ही त्याला वार्निंग द्या आणि त्यामध्ये काही गरज असतील शासकीय पैसे लावायचे त्याच्याबद्दल पण चौकशी करून त्याची पूर्तता पूर्ण करा अशी विनंती वॉर्ड नंबर 4 लोकप्रती आहे, वॉर्ड नंबर 4 नागरिकांच्या वतीने आहे. पाचवा मुद्दा, येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरती दिवाभत्ती अतिशय गरज आहे. उद्या भविष्यात रात्र गैरात्री कोणतीही घटना घडण्याची शक्यता आहे. माणूस आहे, ठोकर लागली, खाली पडला, जीव जाणार किंवा काही व्यसनकारी तरुण असतात, व्यसनकारी माणूस असतो, काही दुर्घटना होऊ शकतात, कोणती महिला छेडछाड होऊ शकते, त्याच्यामुळे एक दंगलीचं निर्माण होऊ शकतं. त्याबद्दल तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे. प्रत्येक एरियाला दिवा भरली पाहिजे. वॉर्ड नंबर 4 हे विषय आणि विशेषतः प्रत्येक ठिकाणी जे कचऱ्यांचा ढिगार लागलेला आहे या रोडवरती सहारा होटलपासून तर आपले सोईल दवाखान्यापर्यंत ते कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांची व्यवस्था कौरी झाली पाहिजे. कारण तिथे शाळांचे लहान मुले येतात, जिल्हा परिषद उद्योगशाळा पाण्याची टाकी जवळ आहे आणि एक शाळा येणारी शाळा अलगुंबर अरकम रोडवरती आहे आणि बारीक बारीक लहान पुरे येतात आणि ते कामगारांची मुलं आहेत, श्रीमंतांची मुलं नाही. आणि श्रीमंत खाडी क्षेत्रामध्ये 99% श्रीमंत लोक राहत नाही आणि या श्रीमंतांची भांडवलदारी असतील तो कोणी क्षेत्रामध्ये राहत नाही. कोणी मुंबईला राहतो, कोणी ठाण्याला राहतो, कोणी विजयनगरला राहतो, कोणी अजयनगरला राहतो, भांडवलदार माणूस कोणी ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहत नाही. म्हणून गोरगरीब जनता राहतात याची काळजी घेणं शासनाची जबाबदारी. लवकरात लवकर त्याच्यावरती एक्शन घेऊन याच्याबद्दल विचार करून लवकर त्याच्यावरती पूर्तता करणार. एक विशेष, मी एक नागरिक म्हणून एक माझा स्वतःचे मत आहे. नये ब्रिज पासून तर कलोली फाट्यापर्यंत रोडच्या रुंदीकरणाला जे भरमसाठ अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रम मोकळा करणं अतिशय गरज आहे. काही मोठी दंगली होण्याची शक्यता आहे. कारण चुमणी पाळ्यापर्यंत पाळ्याचे लोक जातात, सगळे कंपनीमध्ये जातात, काही मुलं शाळेला येतात, बी आर येतात, चचा नेहरूला येतात, बी ए कॉलेजला जातात, त्यामुळे ट्रॉफिक जाम होतो. त्या ट्रॉफिक जाममुळे अनेक घटक, कारण तिथे ट्रान्सपोर्ट एरिया पण आहे, लूम सेक्टर पण आहे, लूमचे गाड्या लोकल चालतात, रिक्षावाले आहे, मोटरसायकलवाले आहे, त्याच्यामध्ये वातावरण चिकण कधी पण चिकणण्याची शक्यता आहे. तुमचे ग्रामपंचायतीच्या खालीच भागात गाडी उभी करायला जागा नाही, तुम्ही स्वतः घटनाबंधन त्या गटरवरती झेंडाबंधन करतात. या सगळ्या गोष्टीवरती ना लक्ष द्यायला पाहिजे. कारण कोणी ग्रामपंचायतीमध्ये गौचरण बरेच शासकीय जागा आहे आणि एन ए झाल्यानंतर ओपन स्पेस
कलेक्टरच्या कडून ओपन रिस्पेक्ट डिटेल भेटतो तो आजपर्यंत ग्रामपंचायत आगत नाही. किती डेव्हलप झालेला कोणी आणि डेव्हलप झाल्यानंतर एने झालेले एने झाले प्लॉटमध्ये ओपन स्पेस आणि ग्रीन झोन हे ग्रामपंचायत मालकीची असते. ग्रामपंचायतची एनओसी बगैर तो डेव्हलप करू शकत नाही. तरी आजपर्यंत ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधीमुळे एक ओपन स्पेस ग्रामपंचायतच्या ताब्यात नाही. एक ग्रीन झोन ग्रामपंचायत आहे तुम्ही बोलता पर्यावरणासाठी. पर्यावरणासाठी तुम्ही झाड आता लावत लावणार कुठे जागा कुठे काय आपल्या दाव समोर लावणार त्या ओट्यावरती त्यांच्यासाठी प्रत्येक कॉलोनीला किंवा प्रत्येक शेतीची जमीनला बिन शेती झाली त्याच्यामध्ये ओपन स्पेस आणि ग्रीन झोन यासाठी असतं की येणाऱ्या रहिवासीला त्याची त्याची सुविधा प्राप्त झाली पाहिजे. याच्याकडे विशेष लक्ष द्यायला नवीन पूल पासून तर कलोनी फाट्यापर्यंत जे आपल्या क्षेत्रामध्ये भारतनगर पर्यंत आपला क्षेत्रफळ आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. ह्या रोडावरती एक परिस्थिती आहे. पारोळ फाट्यापासून तर कलोनी फाट्यापर्यंत इथे पण रोड वाटिकल्यानं बरेच अतिक्रम झालेलं आहे. हे पण मोकळा कारण अतिक्रम करून लोकांनी विकले तर त्यांचं आयुष्य बरबाद होईल. अतिक्रम स्वतः ठेवला तो स्वतः भोगिला लोक. पण एक अतिक्रम करून वस्तूचा वापर इतर लोकांमध्ये वितरण केला तर इतर लोकांचा भविष्य वस्तू लिहिला. एक व्यक्तीचा भविष्य झाला तो आपल्याला मान्य पण त्याच्यामुळे शंभर लोकांचा आयुष्य उद्ध्वस्त झाला त्याचा जबाबदार कोण? नागरिक त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. अधिकारी घेऊ शकत नाही कारण 3 वर्षांच्या कालावधीत तुमचा निवांत बसले होत. याच्यावरती विशेष कायद्यांचा भरपूर वापर करून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक अधिकार प्राप्त करून दिलेला संविधानाच्या माध्यमातून त्याचा भरपूर वापर करतो. ठीक आहे. उसका टाइम टेबल मुझे पता है और पूरी ग्राम सभा को पता है ये कौन से वार्ड में कितने टाइम से कितने टाइम तक पानी चलता है. Yeah.
किया, 2 महीने से मेरे 2 आदमी गिरे हुए इसमें, इससे पहले भी एक वीडियो बनाया हुआ है अपना, ये देख लो, ये कब्रिस्तान के बन गए, कब्रिस्तान का बन गया, अपना नहीं बन गया। सफाई की हो रही है, सफाई की हो रही है, सफाई की हो रही है, सफाई की हो रही है।
इसके ऊपर कार्रवाई की है, इसके बाद आप उसका जो भी बना लिया
या ग्राम
मंदिराचा जो स्लॅब आहे तो खराब झाला होता आणि तो जलसुविधा योजनेमधून आपण आम्हाला मंजूर करून द्यावा असा बहुमताचा आमचा ठराव होता. जवळजवळ त्याचा खर्च जवळजवळ 3.5 ते 4 लाखापर्यंत गेलेला आहे आणि आता मंदिर सुस्थितीमध्ये आहे. 4 लाखाच्या वरतीचा खर्च त्याचा झालेला आहे 4.5 लाखापर्यंत. अशा पद्धतीचा एक माझा ठराव आहे की जलसुविधा योजनेमधून त्या मंदिराच्या कामाचे पैसे त्या गावकीला त्यांनी देण्यात यावं कारण गावकीच्या फंडातून ते काम पूर्ण करून घेतलेलं आहे. दुसरा मुद्दा असा की आपल्या गावामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्याचा टेंडर सिस्टमच होत नाही. इकडे निविदा मागवली जाते तिकडे काम कोण करतं काही पत्ता नसतो. असू द्या तरी देखील गावाचं काम होतं. फक्त विनंती एवढीच कॉन्ट्रॅक्टर लोकांना की इमाने एक बाले तुम्हाला तसाही 20-25% इन्कम असतं पण तुम्ही 60-70% इन्कम करण्यासाठी काम खराब करू नका एवढीच माझी विनंती राहील. त्यानंतर आपण आज पाहतोय की खोडी गावामध्ये गजानन पाटील यांच्या घरापासून ते नदीच्या पुलापर्यंत कामवारी नदीच्या पुलापर्यंत रस्त्याची दुरावस्था आहे. रस्त्याची दुरावस्था तिथे पेवर ब्लॉक बसवलेला आहे आणि आतमधून दिले गेलेले नल हे कुठलं तरी वरतूनच गेलेले आहे कुठं तरी बाकीच आहे. आणि आपण जर कधी सकाळच्या वेळेला ज्यावेळेस नळ येतात त्यावेळेला जर गावात प्रवेश केला तर आपल्याला संपूर्ण रोडवरनं गंगा वाहते अशा आपल्या पाण्याची गंगा वाहताना आपल्याला दिसते. तर कृपा करून हे काम कॉन्क्रीट तिथं कम्प्लीट रस्ता तो करण्यात यावा. त्यानंतर आपण काही गटर आमच्या गावातले बाकी आहेत ते गटराचं काम करावं. दुसरा एक आपण ठराव घेतला होता की PWD अंतर्गत जिजाऊ सेवा संस्थेमार्फत खोडी गाव ते नदी नाका हा कॉन्क्रिटिंगचा रस्त्याचा काम केला गेला होता. एका बाजूला रस्त्याचं काम होत होत आणि दुसऱ्या बाजूला रस्ता फुटत होता म्हणजे फाटत होता. ते ऍक्च्युली बरोबर पद्धतीचं माल नसल्या कारणाने आता आपण इथं निघाल तर तलावाच्या पुढे गेल्यानंतर गावापासून तर नदीनाक्यापर्यंत शेणार नदी नाक्यापर्यंत हा रस्ता आहे हा कम्प्लिटली लाद्या लाद्यांचा रस्ता झालेला आहे. उद्याला याच्यातून खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तो अपघात होऊ नये म्हणून त्यांच्यावरती त्यांना पत्रव्यवहार करून मी तसा पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेला आहे. त्यांनी काम करून देण्याची हमी दिलेली आहे मात्र ग्रामपंचायत अंतर्गत कुठली प्रोसिजर कुठले सूत्र आलत नाही त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे आणि वैयक्तिक स्तरावरती आम्ही वादविवाद करून ते काम पूर्ण करून घेत आहोत. सध्या मी ग्रामपंचायत सदस्य नाही कोणता पंचायत समिती सदस्य नाही जिल्हा परिषद सदस्य नाही पण माझं कर्तव्य आहे मी या गावचा नागरिक आहे आणि गावाचं काम ज्याच्यातून माझ्या नागरिकाला एखादा धोका आहे तर माझं कर्तव्य आहे तर ते काम पूर्णत्वास देणं. तिसरा एक माझा ठराव होता मागच्या मीटिंगमध्ये मागील ग्रामसभेला की आपल्या गावामध्ये खाणीपार येथे एक केमिकलची कंपनी आहे आणि या केमिकलच्या कंपनीच्या पाठीमागे आमच्या अख्खा ग्रामस्थ लागले होते तरी देखील ती केमिकलची त्या कंपनीचा काम पोलीस स्टेशन पर्यंत गेलो पत्रव्यवहार केला सरपंचांनी ठराव घेऊन कंपनीला बंद करण्याचे आदेश काढले मात्र ते निनावी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वरती छप्पर नाही बगल याचं आहे. त्या वासाने आमचे नागरिक त्रस्त आहेत त्या वासाने आमच्या नागरिकांना त्या दुखापत होतात. आज आपण पाहत असाल की गावामध्ये सर्दी खाशी याची साथ पसरलेली आहे. जवळजवळ 90% ग्रामस्थ सर्दी खाशी आणि पुकार या आजाराने तप्त आहेत आणि असं असताना आज आपण पाहतो की श्वास हा सगळ्यात महत्वाचा जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हा श्वासच आमचा खराब करायला लावलेला आहे तर अशा कंपनीवरती त्वरित कारवाई करावी. आपण त्यांना तोडा ते गाले तोडून टाकावेत कारण आतापर्यंत पत्रव्यवहार झाले सगळं काय झालंय. जर निनावी असतील आणि जबरदस्तीने कोणती परवानगी न घेताना ते काम करत असतील तर आपण त्वरित पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते तोडण्याचा आदेश काढावा अशी मी आपल्यास नम्र विनंती करतो. त्यानंतर आमच्या गावामध्ये काही सायजिंग आहेत त्या सायजिंग मध्ये आजही आपण पाहत असाल की कचरा जाळला जातो. शोषणाचा जो प्रॉब्लेम आहे तो कचरा जाळण्यामुळे त्रास होत आहे आणि लोकांना लोकांचा जीव घेऊन पण पैसे कमवायचा आहे या दुर्भाग्य आहे आम्हाला आमच्या. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला गेला वर्ष आणि आता 76वा वर्ष आपला सुरू झाला. 76वा आपण स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. आजच आपण आपल्या स्वातंत्र्याचा 76वा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करतोय आणि अशा काळामध्ये अनागदिकृत्या काम करणारे लोक आपण वेळोवेळी निदर्शनास आणून देखील त्यांच्यावरती कारवाई होत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून अशा लोकांवरती कारवाई करावी.
एकदा टीम गणपतींच्या आधी पाठवावी आणि त्या टीम द्वारे पूर्ण गाव स्वच्छ करून घ्यावं असा मी आजच्या दिवशी ठराव मांडत आहे. आपण सर्वांना हा ठराव मंजूर आहे. अवघ्या 10 दिवसाच्या आतमध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही तर आतापर्यंत त्या जागेवरती
पानी का जाएगा मैडम जी। उसके बाद हमने लोकल जो हमारे मेंबर थे, मैं नाम
तो ये बोले कि भाई किसी को तो करना है, ठीक है। इन्होंने वर्क ऑर्डर निकाल के एक डेढ़ महीने में कैंटीन को तोड़ने का काम चालू किया, ठीक है। फोटो कोई और विचार है, ठीक है, लेकिन ये काम चालू हुआ तो मैंने पहला वर्क ऑर्डर का डिमांड किया, भाई ये वर्क ऑर्डर आपको दिखाओ, ये गिरेगा इसका क्या होने वाला है, इसका तुम बंगाल बेचने वाले हो क्या, बराबर, इसका किरण जाएगा, उसका पैसा कितना पास हो, कौन तोड़ रहा है, किरण कमाई हो रहा है, कितना पैसा है, कोई वर्क ऑर्डर का कोई भी डिटेल नहीं मिला, मेरे आगे लगाया। आगे लगाने के बाद एक महीने तक का नए प्रशासक और सेक्रेटरी जो है उनको पता ही नहीं कैसी कोई आगे आई, ये हमारे महान लोग बैठ गए कार्यक्रम, ठीक है। ये अभी तो इन्होंने रिप्लाई किया हमको जैसा पानी आता है हम पैसा देते, ये आरटीआई नहीं है मैडम, प्रशासक साहब बहुत ही रिस्पेक्ट के साथ आपको बोल रहा हूँ, आरटीआई हमने लगाई है, आपका टाइम टेबल बताओ, हमने पूछा नहीं कि उसमें पानी आता है कि नहीं आता, हम टाइम टेबल मांग रहे हैं, आपका टाइम टेबल क्या है, 6 वाट का पानी देगा, क्या वो मुद्दा नहीं है। जल जीवन मिशन का मई का लास्ट लास्ट हफ्ते में हमारी ग्राम पंचायत ने इनको लेटर देके ये काम बताया कि ये जो पाइप आया है इसका काम अभी चालू नहीं करने का, पहला जीआई का मेन लाइन पाइप जो है वो चेंज करने का, हमको हमारे बात की कि भाई क्यों अगर तुम टेक्निकल होगा चलो ठीक है पहले वो पाइप कर दो। आज हम 15 अगस्त पे बैठे हैं, हमने पिछले हफ्ते मुलाकात करके भी ये कंप्यूटर राइटिंग में भी दिया कि अगर जीआई पाइप का ऑर्डर दिया है आपने रोका है जीआई पाइप पहले डालने का तो उसका स्टेटस क्या है। हम 2 दिन पहले एनजेपी के ऑफिस जाके बात किए, वहाँ के लोगों जो चीज इंजीनियर को नहीं मिला एग्जीक्यूटिव था उसने क्या बोला, भाई हमने ऑर्डर प्लेस कर दिया जीआई पाइप अभी अवेलेबल नहीं है, जब आएगा तब लगे। तो हमारा इनसे ये प्रश्न था कि ये जो पाइप इधर रखा है ये बारिश लगती है धूप लग के खड़ा होकर खराब हो गया, तो ये काम अभी चालू होगा। 2 साल पहले हमने सर्विस लाइन के लिए बहुत जोर लगाया था सर्विस लाइन डालो, लेकिन इनको पुराना पैसा एक बाकी था वो देना था 52 लाख रुपया, उसके अवज में यहाँ के ग्राम पंचायत के सरपंच और सेक्रेटरी के लोग को काम चालू नहीं करते, हमने पूरा बजट बना के दिया था, हमारे पास 1.5 करोड़ रुपया अकाउंट में था, हमने 1 करोड़ 30 लाख रुपये रखा प्रोजेक्ट का, बजट भी बना के था इतना पैसे में पूरे गाँव का सर्विस लाइन लगेगा, लेकिन इन्होंने नहीं लगाया, इनको बोला कि हमको 52 लाख दे दी, हम बोले 52 लाख 14वें आयुक्त का पैसा है वो 15वें आयुक्त से नहीं है, ठीक है। कुछ लोगों ने झूठी बात फैला दी कि वो पाइप लाइन खराब थी, मतलब 1 साल के बाद पाइप लाइन खराब थी तो हमने उसको पेमेंट नहीं किया, ऐसी कोई बात नहीं, वो हमने कभी रिकॉर्ड नहीं रखा। आज हमारा प्रश्न ये है कि ये जो सर्विस लाइन के लिए पाइप आगे पड़ा है आपने लेटर भेजा या नहीं भेजा, ये पिछले हफ्ते हमने इनसे मीटिंग करके वहां भी लेटर दिया यहाँ भी लेटर दिया कि भाई जब तक का जी आई पाइप नहीं आया तो हम हाथ खराब करके बैठे हैं, तुम सर्विस लाइन का काम क्या करो, पानी की टाँगी का जो काम है उसका डिजाइन चेंज करना जगह छोटी होने की वजह से। ये तो अभी नहीं आया है, हमने इसको संधि दी, हमने इसको टाइम दिया कि मैडम और सर इससे हमने मुलाकात करके बोले सर ये काम कोई करो सबसे पहले मुद्दा हमारा पानी है, अब धावा सर्विस लाइन का काम चालू होने लगा तो हमने इधर जाके ग्राम पंचायत में ऑब्जेक्शन किया कि भाई जल जीवन मिशन की वजह से हमको रोका गया कि भाई जल जीवन मिशन आ रहा है सर्विस लाइन का काम हम नहीं करेंगे, उसमें जाएगा अपने गांव का 1.5-2 करोड़ रुपये बचेगा। हम बोले अच्छी बात है, हम खामोश बैठे, लेकिन कुछ जगह पे इन लोगों ने जैसे ही हमने बोला कि वो 1.5 करोड़ रुपया जो बचा है उसके लिए ग्राम सभा लगाओ और फिर ये गाँव में पैसा बांटते हैं, हम जाके सीओ के पास बैठे थे, टाई वारंटाइन का मसला है ना, अपने जाके सीओ से बात करेंगे पूरे गांव में पैसा बांट के लेंगे, में से पाइप कर दिया है। तो इन लोगों ने दूसरे दिन से ही वर्क ऑर्डर निकालना चालू किया, हर वार्ड में यहाँ पाइप कर वहाँ पाइप कर, तो हमने ऑब्जेक्शन लिया, ऑब्जेक्शन हमारा ऐसा था मैडम ये जो रावण पड़ा है इससे रिलेटेड ऑब्जेक्शन ऐसा था कि जो काम जिसका वर्क ऑर्डर निकल गया है वो काम कर लो, जैसा धावर पड़ा जैसा उधर 4 नंबर वार्ड में काम चालू किया, दूसरा 1 नंबर वार्ड में काम चालू, ठीक है। हमने बोला कि जो काम हो गया है जो इमरजेंसी है जिसका पानी का बहुत मुश्किल है वो होने जा रहा है, नया वर्क ऑर्डर बना दिया, ये लोगों ने राजकारण करने के लिए कुछ लोगों ने राजकारण करने के लिए लेटर आया है वो पहले से ग्रांटेड है, ऑब्जेक्शन वो था ही, दावा
मेरा वहाँ गैर कानूनी तरीके से बिल्डिंग बनाने का और जो ट्रस्ट उसके अंदर भाड़ा ले रही है पर वहाँ एक रुपया पर स्क्वायर फीट से वो ट्रस्ट क्या करें और जब उनको सरकारी जमीन पर गैर कानूनी तरीके से जो लोग भर रहे हैं और उसके ऊपर ग्राम पंचायत नोटिस निकालती है कि एक इसके अंदर पावर बिल मंजूर नॉन कनेक्शन दो फिर भी समोरचा गटर आहे हा आता तो गटर उघडलेली आहे पूर्ण त्यावेळी